नमस्कार, स्वागत आहे तुमचं वैशालीज किचन मध्ये। आज मी फरसबीची भाजी बनवणार। त्याच्यासाठी हे मी 1/2 किलो फरसबी घेतली आहे आणि अशी कापून घेतली आहे। हे बघा, अशी असते ना फरसबी, दाखवायला ठेवली आहे ही ना। आता कोवळी आहे म्हणून, नाहीतर त्याला असे दोर असतात, हे टोकं मोडायची अशी आणि त्याने असे दोर असतील तर असे ओढून काढायचे। असे मी काढून घेतले आहे आणि कापून घेतली आहे, स्वच्छ कापून धुवून घेतली आहे। दोन बटाटे कापून घेतले आहेत, कोथिंबीर घेतली आहे, ओलं खोबरं घेतलं आहे, एक कांदा कापून घेतला आहे, एक टोमॅटो कापून घेतला आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे, फोडणीचं साहित्य घेतलं आहे आणि मालवणी मसाला घेतला आहे। आता आपण बनवायला घेऊया। हे 3 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं आहे। राई घालते 1/2 चमचा, कढीपत्ता घालते, कांदा थोडा नरम करून घेते, कांदा आता कांदा नरम झालाय, हिंग घेतलाय तो घालते, एक टोमॅटो कापून घेतलाय तो घालते, टोमॅटो घालून थोडस परतावून घेतलाय। आता हा बटाटा कापून घेतलाय ना तो घालतो, मालवणी मसाला घेतलाय तो घालते। हा माझा मिक्स मसाला आहे, त्याच्यामुळे मी हळद गरम मसाला वेगवेगळं घालत नाहीये। समजा तुमचा कोणता घरातला वापरायचा मसाला असेल ना तो घालायचा, मालवणी मसाला नसेल तर। किंवा मिरची पावडर, हळद पावडर, गरम मसाला, धना जिरा पावडर असं वेगवेगळं घालायचं। आता ही भाजी तुम्ही मसाला न घालता ओली मिरची घालून पण बनवू शकता। आता मी फरस जी स्वच्छ धुवून घेतली आहे ती घालते। मीठ घालूया चवीनुसार आणि थोडंसं पाणी घालते, साधारण 1/2 वाटी एवढं पाणी घालते। कांदा ढवळून घेते, झाकण ठेवून 5 मिनिटं मध्यम गॅसवर शिजवून घेते। 5 मिनिटं झालेली आहेत, ढवळून घेऊया जरा। ते घालूया, कोथिंबीर घालूया, आणि अजून 2 मिनिटं झाकून खोबरा शिजेपर्यंत ठेवूया। गॅस एकदम मी बारीक करून घेतलाय। 2-3 मिनिटं झालेली आहे ही। आता फरसबी बटाटा भाजी तयार आहे। बटाटा शिजला का बघूया। हा बघा, बटाटा शिजलेला आहे। ही फरसबी बटाटा भाजी तयार आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।